नमस्कार विशाखा रेसिपी मध्ये आज आपण अंड्याची भुर्जी ची रेसिपी बघणार आहोत। तर आम्ही रेसिपी चालू करतो। भांडे घेतले, 2 चमचे तेल घातले, कांदा, 1 कांदा मोठा कांदा ही घेतलेले आहे, उभा चिरलेला कांदा मोठा, मिरच्या 2, राई 1 चमचा, सवीला जिरं थोडंफार, जरा राई चांगली तरतरून द्यायची, कांदा लाल वाळून द्यायचा, थोडं मीठ घालायचं कांदा भाजण्यासाठी, एक उभा चिरलेला टोमॅटो, बघा उभा चिरायचा म्हणजे छान दिसतं, कांदा पण उभा चिरलेला आहे, टोमॅटो पण उभा चिरलेला आहे, शिमला मिरची 1, उभी ती पण उभी चिरून घ्यायची, बघा किती छान दिसतो ते फ्लेवर, बघा चांगलं भाजून घ्यायचं। शिमला मिरची आहे थोडं शिजायला पाहिजेत ना तेलामध्ये, एक चमचा हळद, एक चमचा आलं लसूण पेस्ट, चांगलं ढवळून द्यायचं, परत एक जिन्नस व्हायला पाहिजे, एक चमचा लाल तिखट, लाल तिखट तुम्हाला पाय कसं घ्यायचं जास्त वगैरे तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, थोडीफार कोथिंबीर तेलामध्ये थोडी गाळण्यासाठी ठेवून दिलेली आहे मी, चांगली फोडून चांगलं ढवळून घ्यायचं, मीठ मी पहिले थोडं घातलं होतं आणि थोडं परत घालावं लागेल आपल्याला, थोडी गारणीसाठी कोथिंबीर, जरा ढवळून घ्यायची भाजी, बघा किती छान दिसते, तुम्ही असं करून बघा। बघा आमची भुर्जी रेडी झालेली आहे, भुर्जी पाव असा एक खूप चांगला कॉम्बिनेशन आहे जे मुंबईकरांना आवडतं, तर तुम्ही हे पावासोबत किंवा चपातीसोबत ट्राय करू शकता। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।